नमस्कार रविवार एक नोव्हेंबर दोन हजार वीसच्या गप्पांच्या या भागामध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आजच्या बाजार गप्पांचा विषय आहे लार्सन टुब्रोने आत्ता दिलेला स्पेशल डिव्हिडंड जाणीवपूर्वक मी हा विषय घेतला आहे आणि या विवेचनाच्या सुरुवातीलाच मी स्पष्ट करून टाकतो की लार्सन टुब्रो ही माझी अत्यंत आवडती स्क्रिप्ट किंवा अत्यंत आवडता शेअर आहे कोणत्याही शेअर बाजारामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही भावाला एखादा शेअर घ्यावा आणि तो पुढची दोन पाच वर्षं निवांतपणे आपल्याजवळ सांभाळावा आणि तरीसुद्धा खात्रीपूर्वक सांगता यावं की यापासून तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत धोका नाही निदान तुमचं मुद्दल तरी कुठच्याही परिस्थितीमध्ये बुडणार नाही असे शेअर्स कोणत्याही देशाच्या शेअर बाजारात कोणत्याही काळी अत्यंत कमी असतात आणि अशा या अपवादात्मक श्रेणीमध्ये असलेला जर एखाद्या शेअर्सचा आपल्या देशातला विचार करायचा झाला तर कदाचित मी कदाचित शब्द अत्यंत जबाबदारीने पण अत्यंत स्पष्टपणाने उच्चारतोय कदाचित आपल्या देशाच्या शेअर बाजाराचा जर विचार करायचा झाला तर लार्सन टुब्रो हा तशा पद्धतीचा शेअर आहे अशी एक माझी श्रद्धा आहे पाहिजे तर तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणू शकता ज्या मंडळींनी माझा सिटी सजेस्टच्या अंतर्गत त्यांच्या स्वतःचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून घेतला आहे ते माझ्या या मताशी सहमत होतील की मी साधारणपणे गेले चार पाच महिने अशा पद्धतीची सिटी सजेस्टच्या अंतर्गत इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी सर्व्हिसेस देतो आहे आणि ज्या शंभर सव्वाशे जणांनी माझ्याकडनं अशा पद्धतीनं स्वतःच्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करून घेतला त्यांना मी गेले चार पाच महिने सातत्यानं लार्सन अँड टुब्रोविषयी सांगतो आहे आणि आज मला सांगताना मनापासून आनंद होतो आहे की लार्सन टुब्रोनी जेव्हा आत्ता अगदी अलीकडच्या काळामध्ये तुमच्या असं लक्षात आलं असेल अगदी तीन चार दिवसापूर्वी एल अँड टीनी त्याच्या बोर्ड मिटिंगमध्ये असा निर्णय घेतला की ज्या शेअर्सची दर्शनी किंमत ज्याला आपण मराठीमध्ये फेस व्हॅल्यू असं म्हणतो दोन रुपये आहे त्याच्यावरती अठरा रुपयाचा स्पेशल डिव्हिडंट हा दिलेला आहे मला कल्पना आहे की डिव्हिडंट हा नेहमी फेस व्हॅल्यूवरती दिला जातो डिव्हिडंट हा काही त्याच्या बाजारभावावरती किंवा मार्केट प्राईसवरती दिला जात नाही म्हणजे साधारणपणे आज मी तिला नऊशे तीस ते नऊशे ऐंशी रुपयाच्या आसपास असलेल्या आस लार्सन टुब्रोच्या शेअरवर एका शेअरवरती आपल्याला अठरा रुपये डिव्हिडंड मिळणार आहे त्यामुळे दोन रुपये त्याची फेस व्हॅल्यू असलेल्यावरती अठरा रुपये म्हटल्यानंतर जेवढा नऊशे पट नऊ पट वाटतो तसा तो, तो नऊशे तीसमध्ये वाटणार नाही हे उघड आहे पण ज्या वेळेला एखादी कंपनी स्पेशल डिव्हिडंड देते त्यावेळेला त्याचा कशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल हा आजच्या बाजार गप्पांचा खरं म्हणजे मुख्य विषय आहे आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय लार्सन टुब्रोने दिलेला विशेष लाभांश किंवा स्पेशल डिव्हिडंड बाजाराची अपेक्षा अशी होती की या वेळेला लार्सन टुब्रो हा साधारणपणे अशा पद्धतीचा स्पेशल डिव्हिडंड किंवा विशेष लाभांश हा छत्तीस रुपये तरी देईल म्हणजे छत्तीसच्या निम्मे म्हणजे जमतेम अठरा रुपये दिला आहे आणि तरीही अशा पद्धतीने बाजाराची अपेक्षा पूर्ण न करतासुद्धा ज्या वेळेला लार्सन टुब्रोचे बाजारभाव त्या प्र किमतीवरती राहतात त्याचा विचार केला पाहिजे कारण आजपर्यंतचा अनुभव असा आहे किंवा सर्वसाधारणपणे अनेकदा असं घडतं की ज्या वेळेला बाजाराची एखाद्या गोष्टींची एखाद्या कंपनीकडनं अपेक्षा असते ती जर अपेक्षा पूर्ण झाली तर ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये कदाचित शेअर्सचे बाजारभाव वाढत नाहीत पण बाजाराची ज्या कंपनीच्या एखाद्या घोषणेबद्दल जी अपेक्षा असते ती जर अपेक्षा पूर्णपणाने परिणाम झाला ना पूर्ण झाली नाही तर त्याच्या शेअर्सच्या बाजारभावावरती होणारा परिणाम हा मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती विपरीत असतो असं लार्सन टुब्रोच्या बाबत झालेलं नाही हे आपण लक्षात घेऊया याची दोन तीन प्रकारची कारणं आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच आत्ता लार्सन टुब्रोनी डिक्लेअर केलेला अठरा रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड याच्या निमित्ताने एकंदरीतच डिव्हिडंड आणि शेअर बाजार यांचं स्थान किंवा डिव्हिडंडच्या दृष्टिकोनातनं तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदारांनी एखाद्या स्क्रिप्टकडे कसं पाहिलं पाहिजे याची चर्चा करण्याचा विचार माझा या भागामध्ये आहे मी मगाशी म्हटलं तसा की बाजाराची अपेक्षा अशी होती की लार्सन टुबरो आपल्याला आत्ता छत्तीस रुपये असा डिव्हिडंड देईल एक गोष्ट लक्षात घ्या की जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या तीन महिन्याच्या कालावधीचा स्वतःच्या कामगिरीचा किंवा हिशोबांचा विचार करताना फारफार तर एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कामगिरीचा विचार करत असताना लार्सन टुब्रोने आपल्याला अठरा रुपये डिव्हिडंड दिला हा डिव्हिडंड फायनल डिव्हिडंड नाही हा डिव्हिडंड इंटरिम डिव्हिडंड नाही हा डिव्हिडंड स्पेशल डिव्हिडंड आहे ज्या प्रमाणामध्ये काही एक विशिष्ट आपल्या बिझनेसचा भाग लार्सन टुब्रोनं विकला होता त्या विक्रीतनं जमा झालेल्या पैशातनं लार्सन टुब्रोला स्वतःच्या फॉरेन प्रमोटर्सला स्वतःच्या इन्स्टिट्युशनल प्रमोटर्सना जसा डिव्हिडंड द्यायचा होता तसा तो तुम्हाला आणि मला मिळालेला आहे आणि एकंदरीतच सध्याच्या करोनाच्या काळामध्ये अशा पद्धतीनं आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त आपल्या दैनंदिन व्यवसायाव्यतिरिक्त आपल्या दैनंदिन उलाढाली व्यतिरिक्त जे उत्पन्न मिळेल ते जास्तीत जास्त प्रमाणात डिव्हिडंडच्या रूपातनं जर मिळालं तर त्या त्या, त्या प्रमोटरला त्या त्या प्रवर्तकाला आपला व्यवसाय सुरू ठेवणं किंवा त्या पैशाचा विनियोग जास्त चांगल्या पद्धतीने करणं हे सोयीचं जातं कारण त्या प्रमाणामध्ये कॉस्ट ऑफ रेजिंग फायनान्स हे कमी होतं कारण असा जर पैसा मिळाला नसेल तर कधी कॅश क्रेडिटच्या रूपाने कधी क्रेडिट अरेंजमेंटच्या रूपाने कधी कमर्शियल पेपरच्या रूपाने पण एकंदरीतच त्याच्यावरती द्याव्या लागणाऱ्या व्याजापोटी आणि या प्रक्रियेच्या खर्चापोटी काही पैसे खर्च करावे लागतात ज्याला कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्स असं म्हणतं पण ज्या वेळेला तुमची गुंतवणूक अशा पद्धतीचा इंटरिम डिव्हिडंड देते फायनल डिव्हिडंड देते किंवा स्पेशल डिव्हिडंड देते याच्या संबंधात करावी लागणारी गुंतवणूक त्या कंपनीनं आधीच केलेली असते आता त्या गुंतवणुकीवरचा परतावा किंवा रिटर्न म्हणून हा डिव्हिडंड त्या प्रवर्तकांना मिळत असतो त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातनं वेगळ्या पैशाची तरतूद करावी लागत नाही आणि मग असे पैसे उभे करावे न लागल्यामुळे कॉस्ट ऑफ रेजिंग फायनान्स ही त्यांची कमी असते आणि त्यामुळे जेव्हा एखाद्या विशिष्ट बिझनेस युनिटची विक्री केली जाते त्यातनं असा पैसा मिळवण्याचा प्रयत्न असतो एरवी तो महत्त्वाचा असतोच पण करोनानंतरच्या काळामध्ये एकंदरीतच अर्थकारणामध्ये तरलता म्हणजे ज्याला आपण मराठीत लिक्विडिटी असं म्हणतो हल्ली त्या लिक्विडिटीचं प्रमाण कमी होत असताना अशा पद्धतीचा स्पेशल डिव्हिडंड मिळणं हे सोनेपे सुहागा अशी परिस्थिती असते आणि त्याचाच अर्थ तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी असा घ्यायचा आहे की ज्या कंपन्या अशा पद्धतीचा स्पेशल डिव्हिडंड देण्याची शक्यता आहे ज्या कंपन्या अशा पद्धतीचा इंटरिम डिव्हिडंड देण्याची शक्यता आहे ज्या कंपन्या त्यांचं आर्थिक वर्ष जर सप्टेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये संपत असेल तर अशा वेळेला अशा पद्धतीचा फायनल इंटेरियम किंवा स्पेशल डिव्हिडंड देत असतील तर त्या शॉर्ट टर्म करता त्या मिडियम करता काही प्रमाणामध्ये डे किंवा पोझिशन करता आपण उपयोगात घेऊ शकतो का विचारात घेऊ शकतो का याचा विचार केला पाहिजे आणि अशा दृष्टिकोनातनं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं सिटी सजेस्टच्या अंतर्गत ज्या ज्या जणांचा मी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून दिला होता त्यांना मुद्दामून मी असं सांगितलेलं होतं की तुम्ही आत्ता एल अँड टीचा केवळ बाजारभावाकरता जाऊ नका मुळातच त्या कंपनीचा परफॉर्मन्स त्या कंपनीची फंडामेंटल्स इतकी चांगली आहेत की साधारणपणे त्यावेळेला तर तो आठशे रुपयाच्या आसपास शेअर्स मिळत होता आज तो नऊशे तीस नऊशे ऐंशीच्या आसपास पोचला आहे म्हणजे बाजारामध्ये इतके चढ उतार होत असतानाही त्या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये एवढी वाढ झाली आहे त्याचं मुळातलं कारण त्या कंपनीचा तेवढा परफॉर्मन्स आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुद्दा तो नाही आहे बुद्धा हाय मग अशा पद्धतीनं ज्या कंपन्या स्पेशल डिव्हिडंड देऊ शकतात इंटरिम डिव्हिडंड देऊ शकतात फायनल डिव्हिडंड देऊ शकतात त्या केवळ आपल्या मिडियम टर्म किंवा लाँग टर्म होल्डिंगच्या बरोबरीने डे किंवा पोझिशन ट्रेडिंगच्या पद्धतीने आपल्याला घेता येतील का याचा विचार करू ही स्क्रिप्ट केवळ मी माझ्या सिटी सजेस्टमध्ये सांगितली होती अशातला भाग नाही दर म महिन्याच्या प्रत्येक रविवारी दोन तासाची मी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स घेतो त्याचे रजिस्ट्रेशन आधी कंपल्सरी असतं कारण ते पेड प्रोग्रॅम्स आहेत जे अशा पद्धतीचं आपलं नाव नोंदवतात आणि त्याची फी भरतात त्यांना त्या त्या, त्या, त्या सेशन्सची झूम मिटिंगची कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड केली जाते आणि मग मी त्या वेगवेगळ्या सेशन्स विषयांवरती तिथे सेशन घेतो कधी डे आणि पोझिशन ट्रेडिंगच्यावरती घेतो कधी मॅक्सिमायझिंग इन्व्हेस्टमेंट रिटर्न म्हणून घेतो कधी गुंतवणूक माझ्यासाठी म्हणून घेतो कधी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स म्हणून घेतो अशा पद्धतीने आजपर्यंत जूनपासून सप्ट ऑक्टोबर अखेरपर्यंत मी जवळजवळ सोळा सेशन्स घेतली नोव्हेंबर महिन्यातल्याही चार सेशन्सची सुरुवात आहे अगदी आज सुद्धा संध्याकाळी पाच वाजता डे आणि पोझिशन ट्रेडिंगवरती मी करतोय त्याच्याकरता गेल्या सोळा मै सेशनमध्ये जवळजवळ चारशे लोक विविध देशातनं आपल्या देशाच्या विविध राज्यातनं आली त्याच्यामध्ये सहभागी असलेले जे हा व्हिडिओ पाहत असतील ते माझ्या मताशी सहमत होतील की डे आणि पोझिशन ट्रेडिंग आणि गुंतवणूक माझ्यासाठी अशा पद्धतीच्या केवळ एल अँड टीचा नव्हे तर किती वेगवेगळ्या स्क्रिप्टचा मी उल्लेख केला होता हे माझं सिटी सजेस्ट किंवा मा माझी ट्रेनिंग सेशन्स विकण्याचा किंवा तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटलं तरी माझी हरकत नाही पण विषय तो नाही आहे तर एकंदरीतच ज्या पद्धतीने करोनानंतरच्या काळामध्ये अर्थकारण आणि शेअर बाजार बदलतो आहे त्या पद्धतीनं आपण आपल्या गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो का याचा विचार केला पाहिजे याचं साधं उदाहरण सांगतो अठ्ठ्याऐंशी सालपासनं मी गुंतवणूक क्षेत्राशी शे आपल्या देशातले निगडीत आहे आजपर्यंत आपल्या शेअर बाजारामध्ये किंवा एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की जी कंपनी एखादी विक्री केली आहे आपण बिझनेस युनिटची विक्री केली आहे आणि त्याच्या उत्पन्नातनं ती फार मोठ्या प्रमाणावरती स्पेशल डिव्हिडंड देते याचा अर्थ त्या कंपनीकडे येणाऱ्या काळामध्ये नव्यानं सुरू करता येण्याजोगा चांगला प्रस्ताव नाही आज करोनानंतरच्या काळामध्ये अशा विचारामध्ये पूर्णपणाने बदल झाला आहे काल आर्सन टुब्रोच्या बाजारभावांवरती कोणताही विपरीत परिणाम नाही झाला तर ज्या बोर्ड मिटिंगमध्ये कंपनीने असं सांगितलं की आम्ही अठरा रुपये डिव्हिडंड देतो आहे बाजाराची छत्तीस रुपये डिव्हिडंड मिळेल अशी अपेक्षा होते त्याच्या निम्मे डिव्हिडंड दिला आहे आणि मग उरलेली रक्कम ती कंपनी कसं वापरणार आहे याच्या संबंधातलं दिशा दिग्दर्शन केलं आहे एकंदरीतच लार्सन टुब्रोच्या आत्ता जाहीर झालेल्या विशेष लाभांशाच्या निमित्तानं त्या संबंधामध्ये कंपनी जे निवेदन करतं त्याच्याकडे तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदारांनी किती वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे याच्या दृष्टिकोनातनं या बाजारभाकांच्या भागाकडे पहा अशा अनेक पद्धतीच्या टिप्स मी माझ्या ट्रेनिंग सेशन्समध्ये माझ्या सिटी सजेस्टमध्ये देत असतो याची अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा माझ्या गुंतवणूक पंचायतन मार्केट मेकर्समध्ये झाली आहे अशा पद्धतीचा विचार का करावा लागतो याचे अनेक मुद्दे सांगणारे सा या सहा भाषणांचा माझा संग्रह अर्थानुभूती या पुस्तकाच्या निमित्ताने मी लिहिलेला आहे अर्थानुभूती हे माझं प्रकाशित होणारं पंचवीसावं पुस्तक आहे आणि त्याचा प्रकाशन समारंभ याच रविवारी म्हणजे एक नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता होणार आहे तुम्ही जर माझ्या या तीन पुस्तकांचा एकत्रित विचार केलात कारण शेवटी गुंतवणुकीमध्ये समाजशास्त्र येतं गुंतवणुकीमध्ये अर्थशास्त्र येतं गुंतवणुकीमध्ये मानसशास्त्र येतं आणि हे जितकं सामूहिक पातळीवरती खरं असतं तितकं ते वैयक्तिक पातळीवरतीही खरं असतं करोनाच्या आधीच्या काळामध्ये असा विचार करता येणं शक्य होतं की अरे ह्यांना पैसा मिळाला यांनी दौन टाकला म्हणजे यांच्याकडे दुसरे कोणते प्रकल्प नाहीत आताच्या काळामध्ये ज्या वेळेला कंपनी असं म्हणते की हो मी छत्तीस रुपये देऊ शकत होतो परंतु मी अठरा रुपयेच देणार आहे कारण उरलेले अठरा रुपये मी माझ्या कर्जाची मुदतीच्या आधी परतफेड करण्यासाठी देणार आहे उरलेले अठरा रुपये मी माझ्या नॉन कोर बिझनेससाठी आहे उरलेले अठरा रुपये मी माझी बॅलन्सशीट रिव्हरेज करण्यासाठी वापरणार आहे याचा अर्थ कंपनी आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्स मोठ्या प्रमाणावरती कमी करते आणि मग ज्या वेळेला त्याच वेळचे निकाल जाहीर करताना लार्सन टुब्रो असं म्हणते की माझ्याकडे तेवीस हजार कोटी रुपयांचं ऑर्डर बुक आहे आणि त्या तेवीस हजार कोटी रुपयांपैकी नऊ हजार कोटी रुपये हे विदेशी ब बिझनेसचे आहेत त्यावेळेला त्यांनी छत्तीसचा ऐवजी अठरा रुपये डिव्हिडंड दिला याच्या दुःखाची जागा हे उरलेले अठरा रुपये कंपनी अशा ठिकाणी खर्च करणारे ज्याच्या योगे आत्ता जसा मला अठरा रुपये स्पेशल डिव्हिडंड मिळाला तसं कदाचित येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीनं वाढीव भरघोस असा मला इंटरिम किंवा अंतरिम लाभांश मिळू शकतो का याचा विचार करूया आत्ता आपण पुरेसं लार्सन टुब्रो हे उदाहरण जरूर घेतलं असेल पण एकंदरीतच लार्सन टुब्रोनी आत्ता दिलेल्या अठरा रुपयाच्या स्पेशल डिव्हिडंडच्या निमित्ताने आपण एखाद्या कंपनीकडे कसं बघतो त्याच्या ऑर्डर बुककडे कसं बघतो त्या ऑर्डर बुकमध्ये बुक विदेशी कंपन्यांचा किती सहभाग आहे विदेशी मागणीचा किती सहभाग आहे याला किती महत्त्व देतो आणि त्यानिमित्ताने कंपनीची नियत किंवा कंपनीची दानत कशी सिद्ध होते हेही पाहायला लागेल आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय लार्सन टुब्रोचा अठरा रुपये विशेष लाभांश असा आहे आपल्याला या दृष्टिकोनातून विचार असा करावा लागतो की शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की कंपनी जेव्हा कर्ज रोखे काढते कंपनी जेव्हा डिबेंचर्स काढते कंपनी जेव्हा डिबे बॉन्ड्स काढते कंपनी जेव्हा कमर्शियल पेपर काढते त्यावरती त्याला देय असलेलं व्याज कंपनीला प्रॉफिट होवं अथवा न होवं कंपनीला इन्कम मिळो अथवा न मिळो ते द्यावं लागतं बिकॉज इट इज अ चार जॉन इन्कम त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याबरोबर उलटं डिव्हिडंड द्यायचा की नाही हे कंपनीच्या हातामध्ये असतं कारण डिव्हिडंड इज नॉट अ चार जॉन इन्कम ऑर प्रॉफिट डिव्हिडंड डिझायन ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट आणि त्यामुळे त्या संचालक मंडळाची त्या कंपनी व्यवस्थापनाची नियत त्या कंपनी व्यवस्थापनाची दानत आपल्या भागधारकांना आपल्या पैशामध्ये सहभागी करून घेण्याची आहे की नाही हा विषय महत्त्वाचा ठरतो आणि मग अशा वेळेला त्यांनी छत्तीस रुपये अपेक्षा बाजाराच्या अपेक्षानुसार लाभांश दिला की त्यांनी अठरा रुपये लाभांश दिला हा घटकही महत्त्वाचा ठरतो कारण वर्करनी पाहताना छत्तीसच्या ऐवजी अठरा मिळणं म्हणजे कंपनी बदमाशी करते असं वाटण्याची शंका असते किंवा शक्यता असते परंतु ज्या वेळेला कंपनी असं सांगते की अठरा रुपये मी देते पण अठरा रुपये मी अशा वेळेला उप अशा पद्धतीनं उपयोगात आणते मग अशी आपण चर्चा केली तसं की काही आधीचं कर्ज फेडतोय काही नॉन कोअर बिझनेसमध्ये दे देतोय काही बॅलन्सशीट लिव्हरेज करतोय काही वेगळ्या प्रकल्पांसाठी राखून ठेवतोय यातनं कंपनीची आर्थिक कामगिरी जशी दिसते तशी कंपनीची सामाजिक नियत आणि कंपनीची पारदर्शकताही दिसते मग अशा पद्धतीच्या निकषांवरती उतरणाऱ्या कंपन्या लार्सन टुब्रोच्या निमित्ताने आपण डोळ्यासमोर आणू शकतो का याचा विचार करू कारण एक गोष्ट नक्की की करोनानंतरच्या काळामध्ये वारंवार तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदाराला आपण कोणतंही गुंतवणुकीचं साधन निवडलं तरीसुद्धा जितकी आपल्या मुदलाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे ती असावीच लागते त्यात गैर काही नाही त्याचबरोबरीने आपल्याला कोणत्या टप्प्यावरती किती पद्धतीनं त्यातनं प्रमाण आणि उत्पन्न मिळत राहील याचा विचार करावा लागतो आणि म्हणून मी माझ्या सिटी सजेस्टमध्ये माझ्या ट्रेनिंग सेशनमध्ये अनेक वेळेला सांगतो की म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा ग्रोथला जात असताना काही वेळेला आपण ग्रोथ स्कीम निवडली ह्याचा अर्थ दरवेळेला डिव्हिडंड रिइनव्हेस्टच करावा लागतो अशातला भाग नाही काही ठिकाणी डिव्हिडंड रिइन्व्हेस्ट करा काही ठिकाणी डिव्हिडंड पे आऊट घ्या मग ते जे तत्व आपण म्युच्युअल फंडला वापरतो ते इथेही इंटेरिम डिव्हिडंडच्या माध्यमातून फायनल डिव्हिडंडच्या माध्यमातून स्पेशल डिव्हिडंडच्या माध्यमातून वापरणार का हा प्रश्न आहे कारण अशी वाढीव लिक्विडिटी ही करोनानंतरच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच मी एक सतत शेवटी अशी विनंती आपल्याला जरूर करेन की लार्सन टुब्रोनी ऐवजी अठरा रुपये डिव्हिडंड दिला याचा विचार जरूर करू पण तो अठरा रुपये देत असताना अशा कोणत्या वेगवेगळ्या वेग कंपन्या असू शकतात आणि कंपनी आपल्या अपेक्षा इतका डिव्हिडंड का देत नाही आहे याचाही विचार करण्याची संधी अशा डिव्हिडंटच्या घोषणा आणि प्रत्यक्ष त्याच्या खात्यामध्ये जमा होताना असू शकतो एकंदरीतच अशा पद्धतीनं मिळालेला डिव्हिडंट कशा पद्धतीनं उपयोगात आणावा ज्याच्या योगे आपल्या गुंतवणुकीचा लिव्हरेज आणि आपलं कॉस्ट ऑफ होल्डिंग कमी करता येईल याचे अनेक महत्त्वाचे सल्ले आणि मार्गदर्शन अगदी विविध व्यवस्थित त्या त्यावेळची उदाहरणं देऊन मी माझ्या ट्रेनिंग सेशन्समध्ये करत असतो नोव्हेंबर महिन्याचा जर विचार करायचा झाला तर मी मग अशी म्हणलं तसं आज म्हणजे एक नोव्हेंबरला संध्याकाळी पाच ते सात माझं एक ऑनलाईन ट्रे, ट्रेनिंग सेशन आहे तसंच माझं आठ तारखेलाही नोव्हेंबरचा ट्रेनिंग सेशन आहे पंधरा नोव्हेंबरला दिवाळी आहे म्हणून नाही पुन्हा बावीस आणि एकोणतीसला आहे त्याचा जरूर फायदा घ्या त्यासाठी तुम्हाला जो माझा मोबाईल नंबर लागेल तो या संपूर्ण व्हिडिओवर खालती तुम्हाला टिकरवरती दिसतो आहे त्याचाही जरूर फायदा घ्या माझ्या नोव्हेंबर महिन्याच्या फ्ला ट्रेनिंग सेशनचा फ्लायरही या व्हिडिओमध्ये आहे माझ्या या तीनही पुस्तकांचेही फ्लायर याच्यामध्ये आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला गुंतवणुकीकडे कसं वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येईल आणि त्या दृष्टिकोनातनं माझे हे असे व्हिडिओज असतील बाजार गप्पांचे भाग असतील माझी पुस्तकं असतील माझं सिटी सजेस्ट ह्या सर्व्हिसेस असतील माझ्या पुस्तकांचा विचार करता येईल ही प्रॉडक्ट म्हणूनही आणि एकंदरीतच आपण गुंतवणूकदार म्हणून कसं वेगवेगळ्या पद्धतीने सजग होता येईल असा प्रयत्न म्हणून याच्याकडे पहा अशी विनंती करत बाजारगप्पांच्या या भागाचा मी इथेच समारोप करतो वनपूर्वक धन्यवाद